आता ही उद्बत्ती संपायच्यात निघायचं नाही म्हणजे अतिरेकच आहे जरा. आचरट माणूस आहे हा, काय ते पटापट उरकायचं तर तसं नाही. उत्पत्त्या काय वळत बसलाय? मी आता इतका वेळ नाही थांबू शकत, मरू दे ती उत्पत्ती. ही मूर्ख मुलगी अगरबत्ती पूर्ण शांत होण्याआधीच गेली. आता काय होईल कोणास ठाऊक, पण मला माझे प्रयत्न सुरू ठेवायलाच हवे. हे सगळं नुकसान जया तुझ्यामुळे झालंय. नंदा, हे जे डोळे मोठे करून माझ्याशी बोलतोयस ना आज तू, त्यावेळी जानकीवर वटारले असतेस ना तर कदाचित आज ही वेळ आपल्यावर आली नसतीच. पण त्यावेळी तू तिच्या प्रेमात अंधळा झाला होतास. हो हो, झाली झाली माझी चूक. नाही ओळखू शकलो मी तिचं खरं रूप. त्या नागिनीला दूध पाजत राहिलो आणि ती डसायची ती डसलीच. त्यास त्यास गोष्टी उगाळत बसण्यात काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा याच्या पुढे आता काय करायचं याचा थोडा विचार करा. इथे निवांत बसा, मी टीव्ही लावून देते. काही करू शकत नाही आई आपण, रोज एक नवा प्रॉब्लेम उभा राहतोय. पुरी पुरी चार पाच महिने सत्ता हातात होती त्या जानकीच्या, पण अख्खं किर्लोस्करांचं साम्राज्यच उद्ध्वस्त केलंय तिने. खरंय जयसिंग म्हणतात ते, कामगारांना पगार देण्याच्या निमित्तानं खात्यातून 50-50 लाखाच्या रकमा काढल्या गेल्यात. पगार तर दिले गेले नाहीतच, पण पैशाचा हिशोबही नाही, म्हणजे आर्थिक नुकसानापाई नुकसान. आणि कामगारांची नाराजी पत्करावी लागते ती वेगळीच. इतकंच नाही, अजून एक. अगं भैया साहेबांचं गुडविल वापरून तिने अनेक बँकांमधून कर्ज उचलली आहेत, शिवाय अनेक उद्योगपतींकडून पैसे व्याजावर घेतले. आता ते सगळे आपल्या मागे तगादा लावत आहेत. अरे हे काय होत, माझ्या साधनेमध्ये हे अडथळे कोण निर्माण करत आहे? आणि ते जमिनीचं प्रकरण ते तर सांगितलंच नाहीस तू. जया, कशाबद्दल बोलतोय हा? कुठली जमीन? किर्लोस्करांची ती नदी पलीकडची 500 एकर जमीन विकून टाकली त्या जानकीने. काय 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 आणि किती किती सांगू तुला.
गांधी साहेब जानकीताईंनी इतका उत्पात करून ठेवलाय की केवळ हे किर्लोस्करांचं साम्राज्य म्हणून टिकून राहील. इतर कोणी असतं तेव्हा ना धुळीला मिळालं असतं. हे काय दुःख दिसतंय मला. हीच हीच ती शक्ती जी मला अडवतीये. वारा कुठून सुटला अचानक. अरे बापरे, अरे हे सगळं काय होत आहे, कोण करतंय हे सगळं. नाना आता या सगळ्यावरती काय उपाय. उपाय एकच, जे आहे जसं आहे तसं स्वीकारायचं, नुकसान सहन करायचं, जितकं उत्तम काम करून जेवढ्या लवकर बाहेर पडता येईल तेवढं बाहेर पडायचं. ते तर होईलच हो नाना, पण ती जानकी सगळं करून सवरून ती मोकळीस ना, तिला काय शिक्षा व्हायला नको. मला तरी त्याची गरज नाही वाटत. आपण आपल्या कामातून सिद्ध करूया की. अहो नाना, ह्या बुळचट गोष्टी करू नका हो. ती जानकी किर्लोस्कर खानदान संपवायला निघाली आहे आणि किर्लोस्करांनी सगळं सहन करत राहायचं, याला काही अर्थ आहे का. हा जया काय मेले आहे तर दूध प्यालाय का. नंदा, पण हे काय होतंय, माझी शक्ती कमी का पडतीये, हे अडथळे का निर्माण होत आहेत. साहेब जानकीताईंनी किर्लोस्करांचं आर्थिक नुकसानच नाही केलं तर किर्लोस्करांच्या चारित्र्यावरही. थांबलात का, बोला. साहेब काही गोष्टी अंधारातच राहिलेल्या बऱ्या असतात. नाना आता सगळंच वाईट घडतंय, सगळ्याच गोष्टी उजेडात येऊ द्या. ठीक आहे साहेब, जानकीताईंनी तुम्हाला वाड्यात कैद करून ठेवलं होतं. त्याची कारणं देताना त्यांनी कंपनीत सांगितलं होतं की तुमचे बाहेर काहीतरी संबंध. नाना, जयसिंग, आता मी जे काही बोललो तो भूतकाळ होता. तुम्ही आग्रह केलात म्हणून बोलणं भाग पडलं, पण जानकीताईंनी किर्लोस्करांचं कसं कसं सत्वहरण केलं हे तुम्हाला कळावं म्हणून. अरे तुझी बायको इतकी मुजोरपणाने वागली आणि नामर्दासारखं तू तिला मोकळं सोडलंस. ती अजून जिवंतच आहे, काय उपयोग झाला. जया ती दरिद्री होऊन मरणाऱ्यातली नाहीये. तेव्हा ना तिनं आपली व्यवस्थित सोय करून घेतली असणार, म्हणजे ती तिकडे मजेत आणि आपण इकडे चालतोय. अरे एक पुरुष म्हणून हा पराभव आहे तुझा लेखा. नंदा, अरे काय नंदा, तुझ्या जागी जर मी असतो आणि माझी बायको जर अशी वागली असती ना, तिचे तुकडे तुकडे करून चार दिशांना फेकून दिले असते. Thank you.
जया अजून तुझं रक्त उसळून येत नाही म्हणजे काय? अरे अजून किती सहन करणार आहे तिचा अन्याय? हे बघ जया, एक तर तिला शोधून काढून मारून टाक, नाहीतर हातात बांगड्या भर। नंदा, जया तू कुठे चाललास? आई आज त्या जानकीला शोधून तिला संपवेन, तरच नाव जयसिंग किर्लोस्कर लावेन। एक तर ती जिवंत राहील किंवा मी जिवंत राहील। वा रे गबरू, चल मी येतो तुझ्या बरोबर। ज्यांची सगळ्यांची नावं लिहिली होती ती वाऱ्याने पुसली गेलीत, आता आता ती लोक समूहित कशी होणार? काय नावं होती परती? या मी नी जय सिंग, यामिनी, जयसिंग, नाना, दादू, पाचवं नाव काय? पाचवं नाव काय होत? पाचवं नाव काय होत बरं? नाही 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 आठवत आहे। जेवढी नावं आठवत आहेत त्यांना समूहित करण्याचा प्रयत्न करतो। वास्तवापासून अजून किती दिवस पळत राहणार आहात बहिणी? मी वास्तवापासून पळत नाहीये नेहा, उलट जे आहे ते तसंच्या तसं स्वीकारा असं मीच सांगते। जितके आपण या प्रकरणाच्या खोलात शिरू ना तितका आपल्याला त्रास होणार आहे। मान्य आहे मला, पण आज सदाभाऊजींनी जे काही सांगितलं त्यानंतर त्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला नकोय का? सोक्षमोक्ष लावायचा म्हणजे काय करायचं नेहा, सांग ना। जे मला नको आहे ते माझ्यावर मी लादून घ्यायचं? नेहा तुम्हाला माझा कल कुणाकडे आहे हे कळत नाहीये का? कळतोय कळतोय मला, काय अगदी आबांना सुद्धा कळतो। मग
पण हे सगळं कळून सुद्धा आम्ही तुमची मदत नाही करू शकत वहिनी, कारण आम्हाला सदाभाऊजींकडूनच सहकार्य मिळत नाही. आणि जोपर्यंत सुधीर भाऊजींबद्दलच्या सगळ्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत ते सहकार्य आम्हाला मिळणारही नाही. थोडं स्पष्टच बोलते बहिणी, पण जोपर्यंत सुधीर भाऊजींचं प्रकरण भिजत घोंगड आहे तोपर्यंत तुम्हाला सदाभाऊजींना आपलंसं करता येणार नाही, तुमच्या कितीही मनात असलं तरी सुद्धा. पण नेहा अग बहिणी, हे पण परंतु यांच्या जंजाळात अडकलात ना तर तुम्ही याच्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही. एकदा, फक्त एकदाच आला ना तुम्ही माझ्या बरोबर, मी काय किंवा कुणीही काय, कुणीही तुम्हाला कोणताही निर्णय घेण्याची जबरदस्ती करणार नाहीये, पण तुम्हाला तिथे असणं गरजेचं आहे ना. बहिणी मला एक सांगा, तुम्ही जेव्हा सुधीर भाऊजींशी लग्न केलं तेव्हा तुम्ही एकमेकांच्या संमतीनं तुमच्या संसाराची सुरुवात केली होतीत ना, मग आता जर तुम्हाला एकमेकांपासून वेगळं व्हायचंय, जर ही एकमेकांबरोबर बांधलेली गाठ सोडायची आहे तर ती सुद्धा एकमेकांच्या संमतीनंच होऊ द्यात ना. बहिणी प्लीज, एकदा एकदा माझ्यासाठी चला. हे बघा, हा निर्णय तुमच्या अपरोक्ष नाही होऊ शकत, आणि तसा जर तो घेतला गेला ना तर तो आपल्या सगळ्यांनाच धर्मसंकटात टाकेल. म्हणून सांगते बहिणी, प्लीज प्लीज चला. अरे जया, शिकार शोधायला निघालाच आणि शिकार समोर. जया, अरे बघत काय बसलायस, हीच ती कुलक्षणी जिने आपली वाट लावून टाकली आहे. आता विचार करू नकोस, जा इथं सूड घे, जा खांडोळ कर तिची. हा सगळा काय प्रकार आहे, गंगाच्या विद्येनं ऐनवेळी दगा दिला की काय? मला हे सगळे माझ्या जीवावर कसे काय उठले? कदाचित हे काहीच विसरले नाहीत वाटत. आता हे सगळं माझ्या अवाक्यात वाटत नाहीये, जानकीची आता खैर नाही. तसं असेल तर संपलं सगळं, आता मरणाशिवाय पर्यायच नाहीये. जानकी जानकी जानकी.